मी पुंडलिक नानासाहेब भगत, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ, जिल्हा शाखा अहमदनगर तथा पॅनल प्रमुख समविचारी परिवर्तन आघाडी पॅनल, आज छत्रपती शिवाजी राजे ग्रामसेवकांची सहकारी पतसंस्था या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीनिमित्ताने आज जिल्ह्यामध्ये जवळ 19 संचालक हे संचालकपदासाठी आहेत, त्यापैकी 2 संचालक हे बिनविरोध झालेले आहेत। त्यामध्ये आमच्या पॅनलचे कोपरगाव तालुक्यातून दिलीप रवारकर, त्याचबरोबर नगर तालुक्यातून ज्ञानेश्वर आळसुरे हे 2 उमेदवार आमच्या पॅनलचे बिनविरोध झालेले आहेत, आणि उर्वरित 11 तालुक्यामधून 11 संचालक तालुक्याला सर्वसाधारण आणि जिल्ह्यातून 5 संचालक राखीवमधून असे आहे। जवळजवळ 16 उमेदवार आमचे आज नगर जिल्ह्यामध्ये पतसंस्थेत निवडणुकीच्या निमित्ताने रिंगणामध्ये आहेत, आणि ह्या निवडणूक लढवित असताना जवळजवळ जिल्ह्यामध्ये आम्ही जो 10 ते 15 दिवस झाले आम्ही जो प्रचार राबवलेला आहे त्यानुसार प्रचारानुसार लोकांचा त्याचबरोबर आमच्या सभासद बंधू आणि भगिनींचा फार मोठ्या प्रमाणात आम्हाला प्रतिसाद लाभला असून आमचा पॅनलचं पारडं आज रोजी नक्कीच जड झालेलं आहे। आणि ज्या वेळेला आम्ही निवडणुकीतून जिंकू त्यावेळेला आमचा जो अजेंडा राहील तो सर्वात महत्त्वाचा आहे। यापूर्वी मी संस्थेत काम केलेलं आहे, संस्थेचे ध्येय धोरणं हित राखण्याचंच काम आतापर्यंत केलेलं आहे, संस्था ही जोपासून संस्था वाढवण्याचंच काम मी आजपर्यंत केलेलं आहे, सगळ्या सभासदांच्या बरोबर राहिलेलं आहे। म्हणूनच त्या माध्यमातून आजही मी जे आपले संचालक निवडून येतील जिल्हा माझ्या पॅनलचे त्याच वेळेला मी सर्वात महत्त्वाचा माझा अजेंडा असेल की संस्थेचं हित जपणं, संस्थेचं हित जपणं त्याचबरोबर सभासदाचं हित जोपासणं हे माझं आणि माझ्या पॅनलचं आद्य कर्तव्य राहील असं मी आज जाहीर करतो। आणि सर्व उमेदवारांना सर्व मतदारांना मी पुन्हा एकदा आवाहन करतो की नक्कीच ज्या वेळेला माझे हे सर्व निवडणूक झाल्यानंतर उमेदवार निवडून आल्यानंतर नक्कीच आपल्या सर्वांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा यापेक्षाही आपण पूर्ण करू असं मी आपल्याला आश्वासन देतो। जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक बंधू आणि भगिनींना नम्र आवाहन करतो की जरी समविचारी पॅनलमध्ये प्रत्येक उमेदवाराचं चिन्ह वेगवेगळं असलं जिल्हा आणि सर्वसाधारण जिल्ह्यातील 11 तर या सर्वांचं चिन्ह वेगवेगळं असल्यामुळं मी पुन्हा एकदा आव्हान असं करतो की आपण चिन्ह जरी वेगळं असलं तर आम्ही सर्वजण विचाराने एकत्र आहोत। आणि म्हणूनच मी परत एकदा आव्हान करतो की या सर्वांना आपण बहुमताने निवडून द्यावं आणि उद्या दिनांक 1/1/2023 रोजी सकाळी 8 वाजता 8 ते 4 या वेळेत निवडणूक होणार आहे। आणि सदरची निवडणूक ही प्रेमराज सारडा च्या कॉलेजच्या प्रांगणामध्ये होणार आहे। आणि त्यासाठी मतदारांना एक अजून एक विनंती राहील की आपलं जे ओळखपत्र असेल त्यासाठी लागणार आहे, प्रत्येक मतदाराने आपलं जे शासकीय असो किंवा इतर जे ओळखपत्र असतील ते आपल्याबरोबर ठेवावं आणि प्रचंड बहुमताने समविचारी आघाडी पॅनलला निवडून द्यावं असं मी परत एकदा आवाहन करतो।